राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे जाणीवपूर्वक चरित्रहनन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप शिवसेना युती सरकारच्या माध्यमातून एन महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीत दबाव तंत्र म्हणून ईडीचा दुरुपयोग करणाऱ्या राजकीय अक्षापोटी कोणतीही चौकशी न करता शरद पवार यांच्यावर असलेल्या कुंभाडाचा जाहीर निषेध करण्यासाठी पंचवटी नाका ते ईडी कार्यालय वसई येथे जिल्हा अध्यक्ष राजाराम मुळीक यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बहुसंख्येने कार्यकर्ते पदाधिकारी तथा नागरिकांनी सहभाग घेऊन लोकनेते शरद पवार यांच्यावर असलेल्या कुंभाडाचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.